बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलेले आहे. नेहमीप्रमाणे गोविंद बागेमध्ये शरद पवारांचा पाडवा होत असतो, त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटत असतात. या पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र असतं. यंदा मात्र अजित पवार आपला पाडवा स्वतंत्र करणार आहेत. काटेवाडी येथील निवासस्थानी अजित पवार पाडवा साजरा करणार असून ते राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. स्वतः अजित पवारांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. तर आपण पाहतोय शरद पवारांचा गोविंद बागेत पाडवा होणार आहे, तर अजित पवारांचा काटेवाडीत पाडवा होणार आहे. दरवर्षी पवार कुटुंबीय जे ते एकत्र गोविंद बागेत पाडवा साजरा करत असतं, सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतं. याच वेळेला अजित पवार जे ते वेगळा पाडवा करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. दोन तीन दिवस सुट्टी आहे. उद्या मी काटेवाडीला पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे. मला बाहेरचे पण लोक दादांच्या कुठे तक्करे बिक्करे म्हणले, दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. तर म्हणलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही. काटेवाडीला पूर्वी पण आपण पारवा तिकडे त्या ठिकाणी करायचो. अशा पद्धतीनं साधारण माझं पुढचं वाटचाल आहे. मला कुणालाही दुखवायचं नाही, आपण काम करणारे माणसं. आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक खर तर आजच हजारो लोक आजही सकाळी गोविंद बागेत होते, उद्याही येतील. अर्थातच हा एक दिवस असतो तिथे आम्ही सगळ्यांची आतुरतेने प्रेमाने वाट बघत असतो आणि ते आदरणीय पवार साहेबांना भेटायला येतात. हा वर्षातला आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि आनंदी दिवस असतो.